नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये आज मोठा बदल बघायला मिळत आहे. राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढतोय. तसेच बंगालच्या उपसागरामध्ये देखील एक तीव्र लो प्रेशर निर्माण झालेले आहे आणि या लो प्रेशरकडे अरबी समुद्राकडून वाहणारे बाष्पयुक्त वारे, बाष्पयुक्त ढग या लो प्रेशरकडे जात आहे. तसेच महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. छोटीशी अपडेट आहे, आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी, मालवण, कणकवली, कुणकेश्वर कोंडा अतिमुसळधार पाऊस राहील. राजापूरकडे जर बघितलं तर विजयदुर्ग, खारीपतन, गगनबावडा, रायपतन, राजापूर, वाडापेठ, पुरंगड, लांजा जबरदस्त जोरदार पाऊस, अतिमुसळधार पाऊस शक्यता आहे. रत्नागिरी, नेरवा, मुलगुंड तसेच बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर सर्वत्र जोरदार पाऊस शक्यता दिवसभरामध्ये आहे. माखजन, कोयना पाटण अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. तर गुहागर, चिपळूण, खेड, दापोली जोर जास्त आहे. प्रतापगड, गोरेगाव, दिवेगर, रोहा, लवासा सर्वत्र या ठिकाणी जबरदस्त पाऊस जोर वाढलेला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये देखील अलिबाग, चोंडी, पेजरी, पेन, खोपोली, कासमात सर्वत्र मुसळधार पाऊस शक्यता आहे. तर नेरल, नवी मुंबई, मुंबई, ठाणे या ठिकाणी आपल्याला जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भागबदल जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. उल्हासनगरकडे मध्यम सरींची शक्यता आहे आणि पालघर जिल्ह्याकडे जर बघितलं तर सफाली, गोदमल, वाडा, मानोर, पालघर या ठिकाणी रिमझिम पाऊस जास्त भागामध्ये राहील. तुरळक ठिकाणी जबरदस्त जोरदार देखील होऊ शकतोय. बोईसर, वानगाव, कासकोड सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे. आणि मित्रांनो, नाशिक जिल्ह्याच्या काही भागामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढलेला आहे. तर या ठिकाणी जोर जास्त आहे. मालेगाव, सौदाणे, मनमाड, नांदगाव, मनमाड हा जो काही परिसर आहे, जोरदार पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. कुसमाडी, पाटोदा, येवला, लासलगाव, देवगाव सर्वत्र या परिसरामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे. मध्यम ते भागबदलत जोरदार पाऊस. सटाणा देवळा चांदवड हा जो सर्व काही परिसर आहे, सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भागबदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते. सिन्नरकडे ढगाळ वातावरण जास्त राहील. सिन्नरच्या देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस शक्यता आहे. जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय. सिन्नर, निमगा, सिन्नर, माळसाकरे, नागपूर, ओझर, नाशिक तसेच देवळाली, पांढुर्ली, तिरडे, डुबरी, नांदूर, शिंगोटे, वावी, वावीकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. वावी, मेरगावच्या काही परिसरामध्ये मात्र बाकी भागकडे बऱ्याच ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात. वावी, मिरगाव, कोपरगाव या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. त्र्यंबक, इगतपुरीकडे मध्यम सरींची शक्यता आहे. आणि अहिल्यादेवीनगरकडे जर बघितलं तर कोपरगाव, श्रीरामपूरकडे जोर जास्त आहे. संगमनेरकडे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे. आणि पाऊस जोर वाढलेला आहे. या ठिकाणी राहुरी, गोरेगाव, बुगुर, पाथडी, अहिल्यादेवीनगर जोरदार पाऊस. राळेगाव, काडा, जामखेड, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता दिवसभरामध्ये आहे. पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जुन्नर, मंचरकडे जोर थोडा कमी आहे. मात्र चाकण, पुणे मुसळधार पाऊस शक्यता दिवसभरामध्ये असून आळंदी, वाघोली, लोणी, काळभोर, तायरी, शिवापूर, सोनापूर तसंच सुसगाव, पुणावाले सर्वत्र मुसळधार पाऊस शक्यता या ठिकाणी आहे. लोणत, फलटण, बारामती अतिमुसळधार पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. आणि सातारामध्ये मेदा, वसुरपोट, सौराट, रश, शिंगवडे अतिमुसळधार पाऊस. कोरेगाव, रहमतपूर, अंधा, वडूज, कठाव, निधाल, दैवडी, मोल, आद्राखी, देवरा, नांदेड, फलटण, बारामती जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता दिवसभरामध्ये आहे. सोलापूरमध्ये करमाळा, इंदापूर, अकलूज, पिलीव जोरदार पाऊस. पंढरपूर, माहूर, इचलगाव, सोलापूर, अक्कलकोट सर्वत्र या ठिकाणी पाऊस जोर वाढलेला असून जबरदस्त जोरदार पाऊस आज बघायला मिळू शकतोय. सांगलीकडे जर बघितलं तर सांगली, तासगाव, विटा, मायणी, कुचिनागज, कुरुंदावड, कुडा, चटणी मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता आज दिवसभरमध्ये आहे. कोल्हापूर, ज्योतिबाईल हा जो काही परिसर आहे, ज्योतिबाईल, कोडोलिकिनी, आष्टा, इस्लामपूर तसंच नरसिंहपूर सर्वत्र जोरदार पाऊस शक्यता. कोकण, मलकापूर, परोळा, संगरूळ अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतो. या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये गगनबावडा, राधानगरी या ठिकाणी देखील जबरदस्त पाऊस जोर वाढलेला बघायला मिळू शकतो. जबरदस्त अतिमुसळधार पाऊस शक्यता आहे. तर मित्रांनो, आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये धरण क्षेत्राकडे जर बघितलं तर जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा धाकेपाल, पैठण, दैगावणी, भक्तापूर, निंबेजळगाव सर्वत्र मध्यम स्वरूपाचा. गंगापूर, वायजापूरकडे जबरदस्त जोरदार पाऊस. छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागकडे जोर जास्त राहील. तर दौलताबादकडे अतिमुसळधार पाऊस. एलोर, गुफाय, देवगाव, हतनोर, कन्नड, फुलंब्री, विरामगाव, पिशोर, सिल्लोडानवा जनता अतिमुसळधार पाऊस शक्यता. तसेच या ठिकाणी हा जो काही जालना जिल्ह्याचा उत्तर परिसर आहे, जाफराबाद, समर्थनगर, हसनाबाद, दाभाडी, पोखरदन जबरदस्त जोरदार पाऊस. बदनापूर, जालना, गोलापांगती, तारगाव जोरदार पाऊस शक्यता आहे. पानवाडी, तानवाडी, अंबड, ईश्वरनगर, वडी, गुदरामस, गौशेता जोरदार पाऊस शक्यता आहे. बीड जिल्ह्यामध्ये गेवराई, उमापूर, मंगरुळ मध्यम स्वरूपाचा, जास्त भागामध्ये मजलगाव तसेच कोकरमहो, बीड, वडवणी, तळगाव, शिरसाळ मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस.
धारूर केज अंबेजोगाई मध्यम स्वरूपाचा, तसेच येळंब चौसाळा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस, आणि धाराशिवमध्ये कळंब मासा तारखेडबूम पाथरोड सर्वत्र अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर येडशीपेठ खोंड खामगाव बेलिम तुळजापूर धाराशिव सर्वत्र अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. लातूरमध्ये लातूर औसाणी लंगा शांतपाल उदगीर अहमदपूर बारडापूर जवळपास संपूर्ण भागामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस, आणि परभणीकडे झरी बोरी जंतूर सल्लू पाथरी सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. परळी गंगाखेडकडे देखील जोर वाढलेला आहे. नांदेड मध्ये मध्यम स्वरूपाचा राहील. पूर्णा बासमत नांदेड वगळा भोकर पेठुमरी लोहाबुजुर्ग कौठा नरसी या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील, आणि पावसाचा जोर वाढलेला आहे. हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा किनोटीचोदा या परिसरामध्ये, आणि हिंगोलीकडे अतिमुसळधार पाऊस. सापदगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा पुसद या ठिकाणी औंढा नागनाथकडे देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे. नागपूरकडे जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील. नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दोरली कोंडाली काटोल नरखेड या सर्व काही परिसरामध्ये. भंडाराकडे जर बघितलं तर भंडारामध्ये वारथी चिखली मौदा धर्मपुरी बारशा सुली कंधारी मध्यम स्वरूपाचा दक्षिणेला जोर वाढलेला आहे. उमरेड खरगाव भिवापूर पवनी गोथंगावाडियल मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस, तसेच गोंदियाकडे देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. गोंदिया लांजी वारासुनी बालाघाट साकुली देवरीच्या परिसरामध्ये आहे. गडचिरोलीमध्ये मारकासा राजुळी देसाईगंज आरमोरी जोरदार पाऊस. मुरुमगाव कापसी गडचिरोली चामोर्शी मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर राजुरा भद्रव हा जो सर्व काही परिसर आहे. बल्लारपूर गुगसरोड मोहली कुटवाडा चारगाव बिके चिमूर सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता चंद्रपूरमध्ये आहे. यवतमाळमध्ये या ठिकाणी जोर थोडा कमी आहे. पांढरकवडा पेंढारी पर्वघाट निमोहाडा करंजी हलक्या मध्यम सरी, तर जोर वाढलेला आहे. रुई दिग्रस दरवा नेर हा जो काही परिसर आहे यवतमाळ सर्वत्र या परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस. कलाम जोधमहा बाबूगाव फलेगाव मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस, तर वर्धाकडे देवळी कोल्हापूरकडे मध्यम स्वरूपाचा. वर्धा सेलू तुळजापूर बारबडी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. हिंगणघाट वाडणेर वाडकी पुणे मध्यम सरींची शक्यता. वर्धा जिल्ह्याच्या उत्तरेला जर बघितलं तर या ठिकाणी जोर थोडा वाढलेला आहे. लाडगड वाधोना आर्वी तळेगाव आष्टी कारंजा सर्वत्र मुसळधार पाऊस. अमरावतीकडे वर्धापेक्षाही जोर जास्त आहे. अमरावती नांदगाव मोजरी जोरदार पावसाची शक्यता आहे. चांदूर बाजार मोर्शीवरोड नरखेड अचलपूर चिखलदरा सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे. बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव नांदगाव जोरदार पावसाची शक्यता. अकोला मूर्तिजापूर दर्यापूर अकोट तेलारा अकोला जिल्ह्याच्या देखील बऱ्याच परिसरामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पातूरकडे देखील जोर वाढलेला आहे. वाशिममध्ये देखील जबरदस्त जोरदार पाऊस. मरसूळ मालेगाव वाशिम मंगळूरपीर कारंजा खेरडा या परिसरामध्ये रिठा रिसोदकडे देखील मुसळधार पावसाची शक्यता. बुलढाणामध्ये लोणार मेहकर देऊळगाव राजा जबरदस्त जोरदार पाऊस. बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर जळगाव जामोद जबरदस्त जोरदार पाऊस. तुरळक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. तसेच खान्देशामध्ये देखील जोरदार पाऊस होऊ शकतात. जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव भुसावळ मुक्ताईनगर तसेच जानोरी फैजपूर यावल हिरापुरा आडगाव वाडवड चोपडा जोरदार पाऊस होऊ शकतात. धरणगाव एरंडोल पाचोरा भडगाव पाचोरा आणि भडगावकडे तुरळक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. पाहूर जामनेर बोदवड जबरदस्त जोरदार पाऊस होऊ शकत आहे. परोळा अमळनेर जोरदार पाऊस. धुळ्याकडे देखील जोर वाढलेला आहे. धुळे साक्री चिमठाणी दोंडाईचा शिरपूर सिंदखेडा मुसळधार पाऊस, तर नंदुरबार शहादा तळोदा अक्कलकुवा करणी नवापूर विसरवाडीच्या बऱ्याच परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा, आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर भेटू आपल्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.